हा महाराष्ट्र तोडला जातोय, सुडाच्या राजकारणात गिळला जातोय, तरुणांची डोके भडकवली जातात आपल्या देशामध्ये, स्त्रियांवर अत्याचार अन्याय होतोय आपल्या देशामध्ये, सक्षम कायदे नाहीत, आहेत ते वापरले जात नाहीत, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अत्याचार बलात्कारांना शिक्षा होत नाही आपल्या देशामध्ये, नोकरी नाही तरुणांना आपल्या देशामध्ये, बेरोजगार आहेत तरुण आपल्या देशामध्ये, विद्वेषाचं विष पेरलं जात आहे आणि घाणेरडे विचार डोक्यात पेरले जात आहेत आपल्या देशामध्ये, भोंग्याचं राजकारण करून आज मास्टर माइंड समोर आले, एकत्र येण्यासाठी राजकारण करू लागले आपल्या देशामध्ये। आपल्या देशाची राज्यघटना धोक्यात आहे, अर्थात देश धोक्यात आहे। जातीवादी मंडळी कशा पद्धतीनं सुडाचं राजकारण करतायत पाहताय ना तुम्ही का? तुम्ही फक्त उघड्या डोळ्यांनीच पाहणार आहात? स्थिर सरकार पाडले जातात, फक्त महाराष्ट्रातलं नाही बोलत, दिल्लीत पण तेच होतंय, झारखंड मध्ये पण तेच होतंय, उद्या पंजाब मध्ये सुद्धा तेच होईल। म्हणजे भाजप विरोधी सरकार जिथं जिथं असतील तिथं तिथं सडक्या कुचक्या आणि घाणेरड्या मानसिकतेचे लोक दररोज काहीतरी नवीन षडयंत्र करतायत, सीबीआय आणि ईडीचा अत्यंत गैरप्रकार करत आहेत। अवघ्या जातीयवादी पक्षांना जर तुम्ही कुणासोबत वेगळं त्या ठिकाणी युती करत असाल, तुम्ही आघाडी करत असाल, समविचारी एकत्र येणार असाल की ह्यांचा पोट सोळ उठतो, ह्यांच्या पोटात असं मळमळ करायला लागतं का? कधी सगळे मिळून एकत्र आले आणि ह्यांच्या विरोधात लढले तर हे नक्की पाय उतार होणार। आम्हाला जर संवैधानिक मूल्य जपायची असतील, या देशावर समता समानतेचा आणि बंधुतेचा हा संसदेवर झेंडा फडकला पाहिजे। सध्या तिरंगा फडकतोय, परंतु त्या तिरंग्याला फडकवणारे हात जर जातीवादाचे असेल, अशोक चक्र बदलणारे असतील, संविधान फाडणारे असतील, तेवढंच काय, धमकवणारे, घाबरवणारे, सत्ता पिपासू माणसं हे सुडाचं राजकारण करतायत, म्हणून आमचा देश धोक्यात आहे, म्हणून आमचं संविधान धोक्यात आहे। आमची लोक वाचतात, चिकित्सा करतात, आमची लोक मतदान करतात, लोकशाही मजबूत करण्याचं काम करतात, पण निवडून कुणाला देतात? निवडून अशा माणसाला देतात पावण्या रावळ्याचं किंवा खनड त्या ठिकाणी राजकारण डोळ्यासमोर असताना सुद्धा। प्रस्थापितांचाच फक्त बाजार या देशामध्ये चालला पाहिजे। पैशावर आणि बंडल बघून जर आमदार खासदार फुटत असतील, गद्दारी करत असतील, बंडखोरी करत असतील, तर आमची लोकशाही कुठे आहे? आमची लोकशाही आम्ही आम्हालाच उद्ध्वस्त करायची का? कोणतरी धर्माच्या कोणतरी जातीच्या विद्वेषाचं राजकारण करण्यासाठी बलात्कारांचं समर्थन करून त्यांचं स्वागत करणारी या देशाची घाणेरडी मानसिकता बलात्कारांना सुद्धा सोडते, तो हात आहे त्या आमच्या तिरंग्याचा झेंडा फडकवणारा, तोच हात आहे आसाराम नावाच्या नराधमांनी अत्याचार करणाऱ्या वृत्तीच्या गुन्ह्याखाली अटक असताना सुद्धा सोडा मानणाऱ्या त्या विचारांचा। मी हे का सांगतोय? कारण ही असली बरबटलेली घाणेरड्या विचाराची माणसं या देशामध्ये अराजकता निर्माण करत आहेत। मित्रांनो, तुम्ही विचार केला पाहिजे म्हणून बोलतोय, तुम्ही चिकित्सा केली पाहिजे म्हणून बोलतोय, अहो आपले विचार संपवले जात आहेत। काय सांगत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार? काय आहे छत्रपती संभाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचा, चारित्र्य संपन्नतेचा, बुद्धिवंतांचा, संस्कृतीचा इतिहास? शिवशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी वस्ताद साळवे असतील, अहो महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत जगनाडे महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, गोरा कुंभार असतील, संत एकनाथ असतील, संत चोखामेळ असतील, या माणसाचा हा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र तोडला जातोय,
सुडाच्या राजकारणात गिळला जातोय, तरुणांची डोके भडकवली जातात आपल्या देशामध्ये, स्त्रियांवर अत्याचार अन्याय होतोय आपल्या देशामध्ये, सक्षम कायदे नाहीत, आहेत ते वापरले जात नाहीत, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अत्याचार बलात्कारांना शिक्षा होत नाही आपल्या देशामध्ये, नोकरी नाही तरुणांना आपल्या देशामध्ये, बेरोजगार आहेत तरुण आपल्या देशामध्ये, विद्वेषाचं विष पेरलं जात आहे आणि घाणेरडे विचार डोक्यात पेरले जात आहेत आपल्या देशामध्ये, भोंग्याचं राजकारण करून आज मास्टरमाइंड समोर आले, एकत्र येण्यासाठी राजकारण करू लागले आपल्या देशामध्ये, हे सगळे एका माळ्याच्या मनी आपल्याला समजून घ्यावे लागतील। हे जातेवादी धर्मवादी काल परवाचे नवीन बेगडी नवीन रॅपर मध्ये नवीन कपड्यामध्ये लपेटून आपल्या समोर येत आहेत, ह्यांचे चेहरे मुखवटे वेगळे आहेत, ह्यांचं मार्केटिंग स्किल वेगळं आहे, फेरन लवली ना कधी गोर झालेलं नाही परंतु जाहिरात होते, तसं हिंदुत्व हिंदुत्ववादी विचार सांगून हिंदुत्वाला संरक्षण मिळत नसतं, जे हिंदूच आहे त्यांना हिंदुत्वाची काय नवीन व्याख्या सांगता, आणि तुमचं हिंदुत्व तुम्ही काहीही बोला, पैशावर जर विकलं जाणार असेल, बंडखोरी आणि पाठीत खंजीर खुपसलेले असेल, अवजांचं बोट धरून तुम्ही आयुष्याचं सगळी पावलं चालला, ज्यांनी सन्मानाने ताटावर बसून जेवायला तुम्हाला अन्न खायला त्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, मदत केलं, सोन्याचं ताट वाढून दिलं, त्याच्या पाठीत जर खंजीर ही असली जातीवादी मंडळी करत असतील, हे कसलं हिंदुत्व? सुडाचं राजकारण करून बाजार उठवणारं हिंदुत्व काही कामाचं नाही। आमचा देश आमचा राज्य हे संवैधानिक मूल्यावर चालतो, सगळ्यांना सगळं संपवायचंय म्हणून जातीयवाद्याचा उन्माद होतोय। कुठे आहेत 2 वर्षापूर्वी ज्यांना ज्यांना ईडी आली होती, सीबीआय त्यांच्यापर्यंत पोहोचली होती, इन्कम टॅक्स पोहोचली होती, ज्यांना ईडीच्या नोटीस आल्या, जे हजारो कोटीचे मालक आहेत गोरगरिबांच्या मुंड्या मोडून, ते आता का शांततेची झोप झोपतायत? कारण ते जातीयवाद्यांच्या कळपात गेले म्हणून। हे तुमचं हिंदुत्व असलं बाजार भुंग काही कामाचं नाही, हा प्रकार जातीयवादी आहे। ज्यांनी मतं दिली त्यांच्या पाठीत खंजीर खूप, त्यांचा विश्वासघात करणारं हिंदुत्व आहे। विश्वासघाताचं हिंदुत्व हे गद्दारांच्या कळपात गेलेलं असेल तर याच्यावर लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि अशा जातीयवाद्यांना घरात बसवलं पाहिजे। म्हणून एकत्र येऊ, म्हणून देश वाचू, म्हणून संविधान वाचू, म्हणून लोकशाही वाचू, म्हणून तुम्ही आम्ही समतेचा समानतेचा आवाज उठू। भारतीय तिरंगा आमचाच आहे पण भारतीय राज्यघटना आमचे, त्यानुसार कायदा चालतो का? त्यानुसार देश चालतो का? का तोडून मोडून कायदा वापरला जातो आणि सुडाचं राजकारण करून खाणेरडा बाजार मांडला जातो? पोटसूळ उठलाय आपण एकत्र येतोय म्हणून, पोटसूळ उठलाय तुम्ही हे एकत्र याल म्हणून, पोटसूळ उठलाय सत्तेतून हे पाय उतार होतील म्हणून नावं ठेवतायत। पण आपण कालही ग्रेट होतो, आजही ग्रेट आहोत, उद्याही ग्रेट राहू, कारण संविधान लोकशाही आमची माणसं आमचा महाराष्ट्र आमचा समाज आमचा भारत आम्ही मजबूत ठेवू। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।